आत मध्ये चार षटकांचा हा सामना आहे। चार षटकांमध्ये बघूया किती धावा मैदानाच्या आत मध्ये पूर्ण केल्या जातील, किती धावांचा एक उंच शिखर उभा केला जाईल। पीर बाबा स्पोर्ट पापडी विपक्ष आपण पाहतोय, गाद भेंडी पाडा ए हा संघ। निश्चितच या सामन्यामध्ये काय बिघडेल काय घडेल याचं वर्णन ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत माझे सहकारी समालोचक गुरुनाजी तांडेल यांच्याकडे। धन्यवाद विजय सर। तर तिसऱ्या दिवसातला चौथ्या सामन्याला सुरुवात होते। पीरबाबा पापडे वर्सेस गावदेवी भेंडीपाडा, ये पापडी संघाने नॉन एपिकेचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि भेंडीपाडा संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण केलेलं आहे। पहिल्या षटकातला पहिला चेंडू यॉर्क करण्याचा प्रयत्न अप्रतिम, क्षेत्ररक्षण झालंय, डायरेक्ट हिट झालं, ओ मात्र गडी बाद होतोय। पहिला हादरा बसतोय भेंडीपाडा संघाला। कमांड डीजे चुलीत पाट्यालो सलोट गा सविता, चुलीत पाट्यालो तर नॉनपिकेचा कॉल हाडल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय गावदेवी भेंडीपाडा संघ। नक्कीच पहिल्या चेंडूवर धावचीच्या रूपाने गडी बाद झालाय। चार षटकाचा सामना आहे, कुठलीही गाही गडबडी करण्याची गरज नव्हती, परंतु कॉलिंग होती जी स्ट्राईक चेंडूवर लहू यांची होती। बॉल बॅटच्या पट्ट्यात आला आणि लगेच स्ट्राईक चेंडूवर नॉन स्ट्राईक चेंडूवर पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यात अपयशी झाला आणि अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय भेंडीपाडा संघाला। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय निलेश, राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल। पहिल्या षटकामधला दुसरा चेंडू यो क्लीन बॉल्ड, कम ऑन डीजे। एक चांगलं षटक बघायला मिळते आपल्याला निलेश याच्या मार्फत। दोन चेंडू मध्ये दोन गडी बाद केलेले आहेत। तर आपण पाहणार आहोत आई जुधानी गिरीज अँड श्री साईदत्त स्फोट काजूपाडा। पुढचा फुलटॉस चेंडू लागाच्या वरून जातोय चेंडू, ए वन बाउंस चौकार सीमारेषेच्या बाहेर। मी तुझा सावरीचा काटा ना तू माझी सागाची साल, मी तुझा सावरीचा काटा ना तू माझी सागाची साल। आपण या ठिकाणी पाहतोय जयेश ढुकले यांचा देखील आगमन झालेलं आहे। जयेश आपल्यास विनंती आहे आपण आमच्या व्यासपीठावर यायचं आहे, चांगलं समालोचक आहेत वसई तालुका आदिवासी असोसिएशनचे आणि श्री साईदत्त स्फोट काजूपाडा संघामध्ये निश्चितच चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतोय। यस ओव्हर टू गुरुनाथ। नक्की चौकारण्याच्या नंतर पुन्हा एकदा जोरदार खेळण्याचा प्रयत्न आणि याच्यामध्ये अपयशी ठरतोय। तिसरा हादरा बसतोय गावदेवी भेंडीपाडा संघाला। कमांड डीजे
लहानपणी करायचो तोंड लाल लाल तूच माझा जुनाच माल, लहानपणी करायचो तोंड लाल लाल पोरी तूच माझा जुनाच माल। नक्कीच एक जबरदस्त गाणं वाजवलं गेलं जी जुनी परंपरा सावरीचा काटा बघा हे बघायला नाही मिळत आजच्या दिवसामध्ये आणि खरोखरच एक जुनी परंपरा पुन्हा एकदा आठवण करून दिली या गाण्याने। या पुढचा चेंडू याग करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेला, शतरक्षकाच्या हातामध्ये गेलेला होता, झेल काही टिपता आला नव्हता, आयुष्यमान भावाचा आशीर्वाद दिला गेला। अशा प्रकारे एक धावत एक धावली संघाची धावसंख्या वाढताना दिसते, धावा झालेल्या आहेत त्या 6 धावा 3 बाद 6 अशी धावसंख्या आहे। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय निलेश, या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा येतो, एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव पूर्ण होईल की नाही, गच्चाल असा थ्रो येतोय, बघता बघता 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत। या 2 धावांनी संघाची धावसंख्येत भर पडते, धावसंख्या बघतोय आपण 8 धावा होत आहेत। पहिलं षटक संपते मैदानामध्ये, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे गावदेवी भेंडीपाडा ए संघाची, नॉनपिकेचा कॉल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय, 3 बाद 8 अशी धावसंख्या आहे। बघूया वैयक्तिक पहिलं तर संघाचं दुसरं षटक आदळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज हितेश गणेशकर, पुन्हा एकदा रॅडम ओव्हर द विकेट चा मारा करेल, या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल येतो लॉगांच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षक यावेळी राहिलाय प्रेक्षक बनून, क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू जातो सीमा रेषा पार, पुन्हा एकदा षटकार। गोलंदाजी मार्गवर हितेश, या पुढचा चेंडू पडल्यानंतर सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये थांबवला जातोय, निर्धार चेंडूची समाप्ती होते, अप्रतिम चेंडू अप्रतिम कमबॅक बघायला मिळतोय हितेशच्या मार्फत, पुन्हा एकदा हितेश गोलंदाजी मार्गवर राईट ओव्हर द विकेट चा मारा करेल, ओ ट्रिपल उद्ध्वस्त कवर डीजे गडी बाद होतोय भेंडीपाडा ए संघाचा, धावसंख्या आहे ती 14 धावा झालेल्या आहेत। दुसरं षटक मैदानामध्ये स्थिर आहे, इथे याच्या मार्फत हे शतक टाकलं जाते, एक जबरदस्त गोलंदाजी चांगला कमबॅक बघायला मिळतोय, पुन्हा एकदा हितेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होते रॅडम ओव्हर द विकेटचा मारा करेल, सामोरे फलंदाज राहुल याच्यासाठी। या पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू, पंचांकडून इशारा येतोय अवांतर धाव येते, अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे जाताना दिसते, धावसंख्या होती ती 15, 4 बाद 15 अशी धावसंख्या आहे। पुन्हा एकदा हितेश,
या पुढचा चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडूची नोंद केले जाते। पुन्हा एकदा अवांतर धाव येते, अवांतर धावीने पुन्हा एकदा संघाचं खातं धाव संख्या पुढे जाताना दिसते। यापुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय। निर्धार चेंडूची समाप्ती होते। चांगला कमबॅक यावेळी हितेश गणेशकर याच्याकडून। धाव संख्या रोखून धरली ती 16 वर। पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय। आता मात्र फलंदाजाला चांगला चेंडू समजत नाही। पुन्हा एकदा बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव। पुन्हा एकदा हितेश, या पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जातो लॉगअपच्या दिशेला। क्षेत्ररक्षक दूरवर आहे। एकदा पूर्ण केले जाते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल। पुन्हा एकदा सहजरित्या दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत। अशा प्रकारे दुसरं षटक संपतोय मैदानामध्ये। दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या बघतोय। गावदेवी भेंडीपाडा बी संघाच्या नाणेफेकीचा कॉल हाणल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय। 18 धावा झाल्या आहेत। कमांड डीजे पानी पड़ ना पोष मला याद कर, जसा जसा पानी पड़ ना पोष मला याद कर। ओढा नको प्यार करू मी सोडून जाईन तर काय करशील। खरोखर अप्रतिम संगीत ऐकायला मिळते प्रेक्षकांना या डीजेच्या मार्फत। तो वैयक्तिक पहिले संघाचं तिसरं षटक आदळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज जयेंद्र। यापुढचा चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू, स्लो डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय। एक निर्धार चेंडूची समाप्ती होते। चांगला कमबॅक, चांगली सुरुवात बघायला मिळते जयेंद्र याच्या मार्फत। तो जयेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर। या पुढचा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला खेळलाय। दोन क्षेत्ररक्षक जवळ आहे चेंडू, दोन्ही क्षेत्ररक्षकांना चकून जातो की काय, सीमा रेषा पार आहे तो चौकार। कमांड डीजे वाड्यावर या। चौकारले चार धावेने संघाची धाव संख्या वाढताना दिसते। धाव संख्या झालेली आहे ती 22 धावा झालेल्या आहे। खरोखर दोन्ही क्षेत्ररक्षक जवळ होते आणि दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू सीमारेषा पार करतोय। पुन्हा एकदा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, जाळं मांडलं गेलं आणि त्या जाळामध्ये हा मासा पकडला गेला। अशा प्रकारे पुन्हा एकदा गडी बाद होतोय भेंडीपाडा ए संघाचा। कमांड डीजे मैदानामध्ये येतोय नंबर 7 फलंदाज गणू। नक्कीच गणू दिवा। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जयेंद्र आपल्या तिसऱ्या षटकातला। ह्या पुढचा पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी, पुन्हा एकदा मागच्या दिशेला चेंडू जातोय। बाईच्या रूपाने दोन धावा येत आहेत। हे दोन धावेले संघाची धाव संख्या वाढताना दिसते। धाव संख्या पोचते ती 24 या आकड्यावर। नक्की तिसरं षटक मैदानामध्ये चालू आहे। जयेंद्र याच्या मार्फत आदळले जाते। अजूनपर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत। तो जयेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर। रॅडम ओव्हर द विकेटचा मारा करेल। या पुढचा चेंडू पुढे येऊन
कव्हरच्या दिशेला खेळण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरतोय फलंदाज गणू दिवा. निर्धार चेंडूची समाप्ती होते. नक्की स्लो डिलिव्हरी बघायला मिळते आपल्याला जयेंद्र याच्या मार्फत. नक्कीच एक चालाक गोलंदाज बघतो आपण. पुन्हा एकदा जयेंद्र, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या वरून एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू जातो सीमारेषे पार. आउटफील्ड फास्ट आहे. या पुढे येतोय पुन्हा एकदा चौकार. तिसरं षटक संपते मैदानामध्ये. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या बघतोय आपण. 28 धाव संख्या आहे. शेवटचा आणि निर्णायक शतक असेल. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेला येते. दोन क्षेत्ररक्षक आय मी स्पीड. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषे पार जातोय. पुन्हा एकदा चौकार. कमॉन डीजे. सूर्यकांत याच्या मार्फत आदळलं जाते शेवटचं षटक. पहिल्या चेंडूवर चौकार आलेला आहे. मिस स्पीड झाली होती. नक्की जिथे एक धाव होती तिथे चार धावा दिल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेफ्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. 1+1 अशा दोन धावा येतात बाईच्या रूपाने. या दोन धावेने पुन्हा एकदा धावफळ पुढे जाताना दिसते. धाव संख्या होती ती 34 धाव संख्या झालेली आहे. नक्कीच आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये पोहोचतोय भेंडीपाडा ए संघ. पुन्हा एकदा सूर्यकांत. या पुढचा चेंडू यॉर करण्याच्या प्रयत्नात फलंदाज बीट होतोय. पुढचं काम एसटी रक्षी. एक चांगला कम बॅक. पुन्हा एकदा सूर्यकांत गोलंदाजी मार्गवर. रेटम ओव्हर द विकेट चा मारा. या पुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू. लॉग ऑफ आणि लॉग ऑनच्या वरून सीमा रेषा पार. पुन्हा कभी देख सकता नहीं तुझे खुश मैं रखूंगा सुने मैं तेरे होंठों पे खामोशी कभी देख सकता नहीं सारी बातें मैं सुनूंगा सुने तेरे दिल से ना कभी खेलूंगा सारे राज अपने मैं तुझको दे दूंगा मेरी जान तूने मुझको पागल है किया मेरा दिल ना जिया तेरे बगैर तू मान मेरी मैं तुझे जाने ना दूंगा मैं तुझको अपनी. नक्की टार्गेट केलं जाते ते सूर्यकांतला या शेवटच्या षटकात. एक जबरदस्त फलंदाजी बघायला मिळते आपल्याला राहुल याच्याकडून. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला येतोय चेंडू. क्षेत्ररक्षक दूर आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. तीन क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. अशा प्रकारे दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. या दोन धावेने संघाची धाव संख्या वाढताना दिसते. धाव संख्या झालेली आहे ती 42 धावा झालेल्या आहेत. नक्कीच शेवटच्या चार चेंडूमध्ये तब्बल 14 धावा आलेल्या आहेत. खराब गोलंदाजी मानावं लागेल यावेळी सूर्यकांत यांची. अरे नक्कीच त्याचा पुरेपूर फायदा भेंडीपाडा संघाला. पुन्हा एकदा सूर्यकांत राईट मोर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा चेंडू जातो लागापच्या वरून. पुन्हा एकदा चेंडू सी मारे शा पार. पुन्हा एकदा षटकार. कमॉन डीजे. नक्कीच एक जबरदस्त षटक, महागड षटक सूर्यकांत यांचं. 18 धावा दिलेल्या आहेत या 5 चेंडू मध्ये. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट करण्याच्या खेळण्याच्या प्रयत्नात. निर्धार चेंडू जातोय मागच्या दिशेला जातोय परंतु बाईच्या रूपाने एक धाव येते. वाईट चेंडू आहे. आताचा चेंडू वाईट आहे का?
बाईच्या रूपाने एक धाव येते बरोबर शेवट ओव्हर झालेले आहे गुणलेखाला असं वाटलं की वाईट देतो काही काय पंच परंतु सॉरी मिस अंडरस्टँडिंग झालेली होती षटक संपतंय चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे नॉन एपिकेचा कॉल आणल्यानंतर गावदेवी भेंडीपाडा ए संघाची अठ्ठेचाळीस धावा झालेल्या आहेत आणि एकोणपन्नास धावांचा एक टार्गेट असेल सॉरी पन्नास धावांचं लक्ष असेल एकोणपन्नास धावा झालेल्या आहेत तर कमन डीजे तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानाचा जवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानाचा जवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानाचा जवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानाचा जवला टॉस साठी यायचं आहे श्री साईदत्त स्फूट काजूपाडा संघाचं संघट मिळवतोय मिस्टर लव घोषे कमांडी जे आपण बघितलं जरा पहिल्याच शेंडूवरती दांडी गोल केलंय जयेंद्र वागे निराश मनानं डगआउटच्या दिशेनं जाताना पाहायला मिळाला एक मोठी विकेट या ठिकाणी डाऊन केली आहे पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे षटकातील पहिल्याच शेंडूवरती मोठी विकेट या ठिकाणी पकडलंय लहू घोषेनं यावेळेस न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नंबर तीन या क्रमांकावरती पाहायला मिळतोय निलेश बंद्रे यावेळेस आपण बघितलं आणखी एक डॉट शेंडूची संख्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आपल्या बोटामध्ये असलेली जादू या ठिकाणी दाखवत असताना मिस्टर लहू घोषे काय जबरदस्त कामगिरी करतोय एक चांगली सुरुवात निश्चितच पाहायला मिळते ती म्हणजेच गावदेव स्फूट भेंडीवाडा टीमची षटकातील पुढचा चेंडू यावेळेस समोरच्या दिशेने उडवलाय चेडू जाईल आउट ऑफ द पार्क सहा धावांसाठी धन्यवाद ओव्हर पिच चेंडू होता त्याचा पुरेपूर फायदा उचललाय बॅटर निलेश बंद्रेनं आणि चेंडूला भेडकावलाय लॉंग ऑनच्या वरून चेंडू पर्यंत परंतु केली आहे चुकी चुकीला माफी नाहीये कारण अशा छोट्या छोट्या चुका सुधारायला हव्या
कारण असं म्हटलं जातं ना, मनुष्याला ठेची छोट्या दगडानं लागते, ती मोठ्या डोंगरानं नाहीये. म्हणून छोट्या छोट्या चुका आया काही वेळा त्याचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल. ऑन फायर झालाय मैदानाच्या आतमध्ये निलेश बंद्रे. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. निश्चितच एक सिंगल धाव मैदानीच्या आतमध्ये पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 11 या आकड्यावरती. यावेळेस ऑन स्ट्राइक वरती आपण पाहणार आहोत प्रथमच हितेश गणेशकर या खेळाडूला. हितेश गणेशकर एक परफेक्ट ऑलराउंडर आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये नंबर 10 जे फलंदाज असतात ना त्या रँकिंग मध्ये निश्चितच चांगला प्रदर्शन करत असतो. मात्र यावेळेस आपण जर बघितलं तर निश्चितच चांगला प्रदर्शन सातत्याने करत आला आहे. पीरबाबा पापडी टीम साठी चांगलं योगदान नेहमीच सातत्याने लाभलंय त्याच्या टीम करता. यावेळेस शेवटचा बॉल खेळण्यासाठी सज्ज झालाय, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे लहू घोषे. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला टॅप केलाय. मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालं आहे मिडॉन क्षेत्रामध्ये. मात्र एक सिंगल धाव ही मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 12 या आकड्यावरती. आणि पॅनल्टीच्या 3 धाव आम्ही ऍड करतोय तर टोटल होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सह्याद्री चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय पीरबाबा स्पोर्ट पापडीचा संघ. 50 धावांचं टार्गेट त्यांच्या समोर सेट केलं आहे गावदेवी भेंडीपाडा टीमनं. त्या 50 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल, पूर्ण केला जाईल, संघर्ष मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे. त्यावेळेस आपण बघितलं फील्ड पोझिशन मध्ये थोडासा बदलाव निश्चितच करावा लागतो कारण लाईट अँड रेप्टी कॉम्बिनेशन असल्यामुळे निश्चित सातत्याने वारंवार फील्ड पोझिशन मध्ये देखील बदलाव हा सातत्याने करावा लागत असतो. यावेळेस नंबर 2 षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण पाहतोय विलास धांडवा. पहिलाच बॉल हवेमध्ये फटका खेळला गेला, झेल होईल का? झेल होता, पकडायला हवा होता, महत्वाचा झेल होता. कदाचित हा झेल पकडला असता तर थोडासा दडपणामध्ये संघ जरूर पाहायला मिळाला असता पीरबाबा पापडीचा संघ. समोर आम्ही पाहतोय जो टेम्पो आहे त्याची मिरर आम्हाला थोडीशी त्रासदायक ठरली आहे. ज्या ठिकाणी आता रिक्षा पोचते त्या ठिकाणी एक टेम्पो आहे ब्लू कलरचा, तो टेम्पो थोडासा पुढे किंवा मागे घ्यायचा आहे. यस ओके थँक्यू. पहिल्या चेंडूवरती 2 धावा पळून पूर्ण केले आहेत मैदानाच्या आतमध्ये हितेशनं. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मोठा फटका येईल का? शत्ररक्षक आहे, जज करतोय, शत्ररक्षक बनून राहिलाय प्रेषक. शत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषा बाहेर गोल झालाय 6 धावांसाठी. हा येतोय हितेश गणेशकर नावाचा ब्रँडेड षटकार. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. षटकाराच्या सायनं धाव फलक जाऊन पोहोचला आहे ते 23 या आकड्यावरती. यावेळेस आपण बघितलं तर वाईड सिग्नल येते पंचांकडनं. 1+1 2 धावा निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. या 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 25 या आकड्यावरती. एकदा डाव्या हाताचा बॅटर ऑन स्ट्राइक वरती हितेश गणेशकर. आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये, एक चांगली पॉझिटिव्ह सुरुवात त्यांनी देखील करून दिली आहे. यावेळेस आपण बघितलं तर मिस टाइम फटका झालाय मिडॉन क्षेत्रामध्ये. चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रोटेक्शन साठी. एक सिंगल धाव ही मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली गेली आणि सिंगलच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 27 या आकड्यावरती.
षटकातील पुढचा चेंडू यावेळेस आपण बघितला चेंडू हा गुडलेन वरती हाताला होता हुक चा फटका पाहायला मिळतोय निलेश बंद्रेच्या बॅट मधन हा येतोय आणखी एक षटकार सहा धावा डीजे या षटकाराच्या सायन धाव संख्या झाली आहे ती 33 ओहो यावेळेस देखील आपण बघितलं तर चांगला छेडू आपल्याला पाहायला मिळतोय झाली आहे दुसऱ्या षटकाची देखील समाप्ती दोन्ही षटक समाप्तीनंतर 50 धावांचा पाठलाग करत असताना दोन्ही षटकामध्ये तब्बल 33 धावा पूर्ण केले आणि 33 धावा दाबलकर लागल्या कारणानं आपण पाहतोय प्रभाकरजी दिवा यांनी देखील थोडीशी चाल बदललेली आहे सुरुवातीला त्यांना देखील थोडस असं वाटलं होती की हा मॅच अगदी चांगल्या टच मध्ये जरूर पाहायला मिळेल ज्या पद्धतीने त्यांच्या बॅटरनं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी केली होती मात्र त्याचा प्रत्युत्तर जर आपण बघितला ना पीरबाबा पापडी संघानं अचूक पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये देण्याचा प्रयत्न केलाय आणि तो प्रयत्न आतापर्यंत सफल देखील ठरताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये अजून सुद्धा जिंकण्याकरता धावांची गरज आहे ती म्हणजेच 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता जे दडपण होत थोडासा बॅक फुट वरती संघ पाहायला मिळत होता पीरबाबा पापडी संघ आता मात्र फ्रंट फुट वरती येताना दिसतोय 12 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता टीम गावदेवी भेंडीपाडा संघाला निश्चित एवढंच म्हणेन तुम्हाला जर हा सामना जिंकायचा असेल तर गुच्छाने विकेट पकडावा लागतील यावेळेस दबाव निर्माण करावा लागेल फलंदाजी करणाऱ्या संघावरती एवढंच आपण बघितलं तर चांगला चेंडू जरूर हाताला होता तेवढाच चांगला फटका देखील हितेशच्या बॅट मधनं पाहायला मिळाला मिडविकेटच्या दिशेनं दोन धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या गेल्या दोन धावेनं धावफलक जाऊन पोहोचला आहे ते 35-35 या आकड्यावरती आता मात्र 11 चेंडू विजयासाठी धावांची गरज आहे ती 15 अतिशय जबरदस्त सुंदर वातावरणामध्ये रोम हर्षकशीची स्पर्धा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत यंदाच्या चौथी स्पर्धा पाहायला मिळतोय सह्याद्री स्पोर्ट बाफाने या टीमनं निश्चित या स्पर्धेचं संपूर्ण आयोजन नियोजन केलं आहे सह्याद्री चषक 2023 यावेळेस आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता बॅट जी आहे ती निश्चित थोडीशी वरून फिरली गेली आणि अशा पद्धतीने या ठिकाणी हा डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला 10 चेंडू विजयासाठी 15 धावा षटकातील पुढचा बॉल यावेळेस काय जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय इनफील्डच्या वरून वन बाउन्स न चेंडू जाईल सीमा रेषा पार हा येतोय दणदणीत चौकार जबरदस्त फटका जबरदस्त टायमिंग पाहायला मिळेल हितेशच्या बॅट मधन यावेळेस आणखी एक मोठा फटका पाहायला मिळेल का ओ हो हो थोडस आउट फील खराब त्या ठिकाणी आहे आणि त्याचा पुरेपूर अडथळा निर्माण झालाय कदाचित त्या ठिकाणी तो अडथळा नसता तर कदाचित हा झेल या ठिकाणी पकडला असता असा एक क्वेश्चन जरूर आमच्या मनामध्ये देखील निर्माण झालाय परंतु प्रयत्न चांगले होते थोडीशी आउटफील्ड खराब असल्या कारणानं निश्चितच त्याचा फायदा यावेळेस स्पीड बाबा पापडी या संघाला होतोय तर षटकार येतोय आणि षटकाराच्या सायानं धाव फलक जे आहे ते जाऊन पोचला आहे एकंदर 45-45 या आकड्यावरती षटकातील पुढचा बॉल यावेळेस घुटना टेक तमाशा देख मात्र लेग बिफोरची अपील काम तमाम हितेश गणेशकर लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये होतोय आउट करवली वसू
सात चेंडू पांच धावांची आवश्यकता। शैलेश आणि शैलेशच्या बॅट मधून आल्या निश्चितच हा येतोय दर्जेदार चौकार। चार धावा। सिंगल धावेची आवश्यकता आहे। धावसंख्या जी आहे ती समान झाली आहे या ठिकाणी। सहा चेंडू मध्ये फक्त एका धावेची आवश्यकता। यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी आबेल मुजमार। ये गेंद जाएगी डिक्लेरेशन झोन में। छह रन या दो रन इसी के साथ खेल खलास।